झी 24 तास एक पाऊल पुढे. एक महत्त्वाची बातमी मेट्रो न्यूजच्या सुरुवातीलाच आपल्यापर्यंत पोहोचते, ती म्हणजे महागाईच्या भडक्यात आता मुंबईकरांवरती बेस्ट भाडेवाढीची कुऱ्हाड कोसळली आहे. बेस्ट कमिटीमध्ये भाडेवाढीला मंजुरी मिळाल्यानंतर मनपा सभागृहात भाडेवाढीला मंजुरी मिळाली आहे, त्यामुळे बेस्टचं किमान भाडं आता 5 रुपये असणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात भाडेवाढीला मंजुरी देण्यात आली आहे. बेस्टचं किमान भाडं आता 5 रुपये असणार आहे. लाखो मुंबईकर दररोज बेस्टनं प्रवास करतात, हजारो विद्यार्थी बेस्टच्या या पासचा फायदा घेतात, तो वाढलाच आहे. मात्र आता बेस्टचं किमान भाडं देखील 5 रुपये असणार आहे. बेस्टच्या भाडेवाढीमध्ये बेस्ट समितीत मंजुरी देण्यात आली होती, महानगरपालिकेत देखील आता हा प्रस्ताव गेला आणि महापालिकेनं देखील या भाडेवाढीला मंजुरी आता दिलेली. बेस्टचं किमान भाडं आता 5 रुपये असणार आहे. मुंबईकरांच्यासाठी बेस्टचा प्रवास मध्यरात्रीपासून महाग होणार आहे. लाखो मुंबईकर दररोज आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी बेस्टनं प्रवास करतात. आता पुन्हा एकदा मुंबईकरांच्या बजेटला बेस्ट भाडेवाढीमुळे आणखीनच ताण पडणार यात शंकाच नाही. मुंबईकरांचा बेस्टचा प्रवास मध्यरात्रीपासून महाग झालाय. बेस्टची जी समिती आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये, बेस्टच्या साठी एक समिती आहे, त्या समितीनं मंजुरी दिली होती आणि पुढे हा अहवाल महापालिकेच्या सभागृहात पाठवला होता, तिथे देखील याला मंजुरी मिळाल्यानं आता बेस्टचं किमान भाडं 5 रुपये असेल. नवीन दर काय असतील एक नजर टाकूयात. मध्यरात्रीपासून नवे दर बघा, 2 किलोमीटरचं अंतर, जुने दर 4 रुपये, नवीन दर 5 रुपये, 3 किलोमीटरचा 6, आता 7 नवीन दर झालाय. 5 किलोमीटरसाठी जुना दर 7 रुपये, नवीन दर 10 रुपये. 7 किलोमीटरसाठी जुना दर होता 8 रुपये, आता 12 रुपये द्यायला लागणार आहे. 10 किलोमीटरच्या अंतरासाठी थेट 5 रुपयानं दरवाढ झाली आहे. 10 चे 15 द्यावे लागणार आहे, तर 15 किलोमीटरसाठी 12 रुपयाचे 18 रुपये द्यावे लागणार आहे. मुंबईचे महापौर सुनील प्रभू आपल्यासोबत आहेत. प्रभूजी, काय सांगाल या भाडेवाढीबद्दल? मुंबईकरांच्या बजेटला निश्चित झटका लागणार आहे, अतिशय गरजेचंच होतं काय? असं आहे की आज 2012-2013 अर्थसंकल्पावरती महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये चर्चा सुरू होती आणि हा अर्थसंकल्प आज मंजूर झाला. आता असं आहे की या बीएसटीच्या या संपूर्ण कारभारामध्ये विद्युत विभाग आणि परिवहन विभाग या दोन सेवा आपण मुंबईकरांना देतो आणि सर्वप्रथम विद्युत विभागातून जो नफा यायचा तो आपण ट्रान्सपोर्ट विभागामध्ये आपण खर्च करतो आणि ही बॅलन्स करत होतो. परंतु एमईआरसीने निर्बंध घातल्यामुळे विद्युत विभागातला जो नफा आहे तो वाहतूक विभागात आपला वापरू शकत नाही आणि त्यामुळे ट्रान्सपोर्ट विभाग जो आहे तो तोट्यात जाऊ लागलेला आहे. आणि आता ज्या पद्धतीने डिझेलची दरवाढ झाली त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात बीएसटीला तोटा सहन करावा लागतोय आणि मग अशा वेळेला ही भाववाढ करणं 1 रुपयाने अनिवार्य होती आणि त्यामुळे 1 रुपयाची भाववाढ केलेली आहे. परंतु ही करत असताना मी महापौर म्हणून जनरल मॅनेजरना अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत की विद्यार्थी, अंध, अपंग, ज्येष्ठ नागरिक यांचे जे बेनिफिट्स आहेत त्याच्यावरती जी भाववाढ केलेली आहे ती पुन्हा पूर्ववत करावी, तशा प्रकारचा वेगळा प्रस्ताव बीएसटी कमिटीमध्ये आणावा आणि त्याला मंजुरी घ्यावी अशा प्रकारच्या सूचना. प्रभूजी, बेस्ट तोट्यात जाते, भाडेवाढ व्हावी काही हरकत नाही, पण आपण हा जो प्रस्ताव मांडलाय हा कधीपर्यंत मंजूर करून घेईल आणि मुंबईकरांना काय आश्वासन द्याल? तुमचं हे आश्वासन आहे, कधीपर्यंत हे होईल? अशा प्रकारचा प्रस्ताव तात्काळ येणाऱ्या 15 दिवसांमध्ये जनरल मॅनेजर यांनी बीएसटी कमिटी समोर आणावा आणि तो कमिटीकडनं मंजूर करून घ्यावा आणि तात्काळ त्याची अंमलबजावणी करावी अशा प्रकारच्या सूचना मी त्यांना दिलेल्या आहेत. धन्यवाद सुनील प्रभू आमच्याशी बोलला त्याबद्दल. झी 24 तासवर सध्या एक अतिशय महत्वाची माहिती दिली आहे मुंबईच्या महापौरांनी. झी 24 तासशी बोलताना त्यांनी सांगितलंय की अशा पद्धतीचे आदेश देतील, अंध, अपंग, विद्यार्थी आणि वृद्ध जे प्रवास करणार आहेत त्यांना सवलत या सगळ्यामध्ये मिळावी अशा पद्धतीचे आदेश महापौर देणार आहेत आणि 15 दिवसात तो प्रस्ताव आणू असं ते म्हणतात. मुंबईकरांचा बेस्टचा प्रवास मध्यरात्रीपासून महाग होणार असला तरी देखील आता एक दिलासादायक ही बातमी आहे. झी 24 तासशी बोलताना सांगितलंय महापौरांनी की विद्यार्थी, अंध, अपंग आणि वृद्धांच्यासाठी जी भाडेवाढ आहे ती मागे घेण्यात यावी अशा पद्धतीचे आदेश ते बेस्ट प्रशासनाला देतील. पास देखील मागला आपण बघतोय, 550 रुपयांचा मासिक पास आता 750 रुपयांना होणार आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.